नमस्कार. कवितेचं पान मध्ये मी मधुर आणि आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या गेस्ट आहेत पुण्याच्या कोथरूड विभागाच्या आमदार भाजपच्या मेधाताई कुलकर्णी. तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं कुतूहल असेल की एक राजकारणी आणि कविता हे समीकरण कसं काय मधुराणी तू जोडणार आहेस, तर हाच पहिला प्रश्न मला मेधाताईंना विचारायचा आहे. मेधाताई, तुमचं मनापासून स्वागत करते. मधुराणी, हेच कुतूहल सगळ्यांच्या मनात असेल, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या मनात, की आज पहिल्यांदाच कोणीतरी राजकारणामध्ये कार्यरत असलेली व्यक्ती कवितेचं पान मध्ये आलीय. आणि बऱ्याचदा सामान्यांना आम्हाला असं वाटत असतं की राजकारणी हे सतत व्यस्त असतात, व्यग्र असतात, बऱ्याचदा असंही वाटतं की वृक्ष असतात, कला रसिकता असू शकतात, असं आमचं एक इंटरप्रिटेशन असतं, आमचं आम्हाला वाटत असतं असं. आणि कला रसिकता यासाठी त्यांना इच्छा असली तरी सवड असेल की नाही, त्यात कविता हा अत्यंत हळवा नाजूक असा साहित्य प्रकार आहे. मी तुमची काही भाषणं ऐकली होती, आपण भेटलो जेव्हा जेव्हा, तेव्हा मी पाहिलं की तुमचं कवितेवर विशेष प्रेम आहे, कविता मुखोद्गत आहे, तुम्ही त्या भाषणांमधनं उद्धृत करत असता. तर तुम्हाला ही सगळी आवड कशी? खरं तर खरोखरच आहे की हे क्षेत्र थोडस वृक्ष वाटतं, तितकं काही ते वृक्ष नाही. खरं तर ह्याच्यामध्ये सुद्धा संवेदना ठेवूनच काम केलं तरच चांगल्या अर्थाने काम होऊ शकतं. आणि संवेदना ठेवून काम करायचं असेल तर त्या सगळीकडेच जाणवतात, एकाच क्षेत्रात जाणवतात असं नाही. आणि मला आठवतंय की माझ्या शाळेच्या वयापासून, म्हणजे मी अभिनव मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकले आणि फार चांगले शिक्षक मला त्यावेळेला मिळाले होते. म्हणजे आमच्या कानडेबाई वगैरे असतील तर मराठी संस्कृत हे सगळं शिकवताना त्या किती इन्व्हॉल्व्ह होऊन शिकवायच्या किंवा त्या कविता कशा म्हणून दाखवायच्या. आणि याच्यामुळे ना माझी कवितेच्या विषयीची आवड वाढली, ती नंतर पुढे जोपासली गेली. माझी आई स्वतः कविता करते, माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या आईने एक सुंदर कविता केली होती. तर असं आमच्या घरामध्ये त्याला पोषक वातावरण पण होतं. कवितांची पुस्तकं घरी यायची, ती वाचली जायची आणि मग त्याच्यातल्या शब्दांकडे अधिकाधिक लक्ष दिलं जायचं. आणि मग लक्षात आलं की अरे किती छान अर्थ आहे याच्यामध्ये आणि किती कमी शब्दात मांडलाय. तर असं वाटतं की हा साक्षात्कारच आहे, एखादा अर्थ समजतो एखाद्या कवितेचा. म्हणजे देवाचा साक्षात्कार कसा होतो ना, तसा अर्थाचा साक्षात्कार होतो. आणि इतकं छान वाटतं त्याच्यामध्ये रमायला होतं आणि मग ते लक्षात राहतात. पण तुम्ही आता ज्या प्रमाणात व्यस्त आहात त्या सगळ्या व्यस्ततेतून तुम्हाला कवितांसाठी वेळ काढता येतो का, काढायला आवडतो का? हो, खूप काढायला, म्हणजे वेळ काढायला खूप आवडतं. माझ्याकडे गाडीमध्ये कायम पुस्तकं असतात, मग त्या कादंबऱ्या असतील, कवितांची पुस्तकं असतील, आणि जसा जसा जेव्हा जेव्हा मूड असेल तेव्हा तेव्हा मी त्या वाचते. आणि हल्ली तुम्ही लोकांनी चांगलं माध्यम युट्यूबवर अवेलेबल करून दिलंय, त्यामुळे तेही एक माध्यम असतं. म्हणजे रात्रीचा प्रवास असेल तर वाचन शक्य होत नाही, मग मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून खूप कविता वाचल्या जातात आणि छान वाटतं. जुने नवे कवी सगळे छान आवडतात. क्या बात आहे. तुम्ही आता कार्यक्रमाच्या आपल्या ह्या एपिसोडच्या सुरुवातीला कोणाची कविता ऐकवत आहे? पाडगावकरांची. वा, नक्की ऐका. रानफूल नावाची कविता आहे. एक छोटस रानफूल आहे आणि ते कदाचित खूप प्रभावी अशा दैदीप्यमान अशा सूर्याला उद्देशून म्हणतंय की तू किती असशील ग्रेट, मी पण काहीतरी आहे. किंवा प्रत्येक वेळेला अनुनय करणं हे जे आपण बघतो सध्या व्यवहारामध्ये, तर ते तसं तयार नाही. ते म्हणते की तू माझ्या टर्म्सवर ये, मग तुम्हाला जिंकू शकशील. अशा प्रकारची ती कविता आहे. कवितेचं नाव आहे रानफूल. जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही, मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. शक्तीने तुझ्या दिपुनी तुझं करतील सारे मुजरे, पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे. जिंकील मला दवबिंदू, जिंकील तृणातील पाते, अन स्वतःस विसरून वारा जोडील रेशमी नाते. कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जलधारा, सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा. पण तुझ्या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे, अन रंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे. येशील का सांग पहाटे किरणांच्या छेडीत तारा,
उधळून धुक्यातून भवती मधु सोनेरी अभिसारा. वा, तू तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे. वा 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 वा, तू सहज मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे. पण तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशा ही दाही, मी फूल तृणातील ऐवले उमलणार तरी नाही. किती सुंदर म्हणजे कवीचं मन हे काय अचाट असतं, ते समीकरण वेगळं असतं की आपणही ही फुलं बघतो तृणातील, पण त्याला काय वाटत असेल किंवा त्याला सूर्याशी किंवा निसर्गाशी ह्या संपूर्ण शक्तीशी काय संवाद साधावा असं वाटत असेल हे आपल्या मनात कधीच वेगळी म्हणतात ना, जैन देखे रवी ते देखे कवी. खरंय, पाडगावकरांचं आणि खूप मोठं मला नेहमीच वाटतं की एक तर खूप कविता संग्रह त्यांनी लिहिले आणि अनेकांचे ते अत्यंत लाडके कवी आहेत, कारण आपल्या शब्दामध्ये ते मांडतात आणि खूप आपली गोजडपणाला असते, गेयता असते आणि आपली वाटावी अशी भाषा असते. मला शब्द नावाचा कविता संग्रह माझ्याकडे आता पाडगावकरांचा, त्यातली एक कविता तुम्ही आता ऐकवली, ती छंदातली होती, ही छंदबद्ध नाहीये पण मला फार आवडते. आजी आणि आजोबा याविषयी पाडगावकरांच्या खूप कविता आहेत, त्यातली ही आजीविषयीची कविता आहे. कवितेचं नाव आहे देव. अच्छा. आंघोळ करून देवघरापुढे बसून देवांची पूजा आजी करायची. ओके. बाजूला उभा राहून मी पूजा पाहायचो, एक एक देव हातात घेऊन स्वच्छ पुसून पुन्हा त्याच्या जागेवर ठेवून द्यायची. वय माझा असेल तेव्हा 5 किंवा 6. आजीला मी विचारलं, हे तुझे देव आहेत? आजी म्हणाली, हे देव नाहीत, या देवांच्या मूर्ती. मी विचारलं, मग देव कुठे? त्याचवेळी पुढल्या दारी आलेल्या भिकारणीने वाढ ग माय अशी हाक दिली. आजी उठली, छोट्याशा पातेलीत आमटी भात भाजी घालून माझ्या हातात देत मला म्हणाली, बाहेर देव आलाय, त्याच्या वाडग्यात हे जेवण नेऊन घाल. मस्त, खूपच छान. तुम्ही काय व्याख्या करता? एकीकडे श्रद्धा जपत असताना ती कुठे व्यक्त झाली पाहिजे. हो 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 हो, माणसांमधला देव. खरंच आहे, खरं. हे तुम्हाला राजकारणात तुमचा हा दृष्टिकोन असतो का? कारण आपल्या या एपिसोडच्या निमित्ताने मी जेव्हा तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा मी पाहिलं की तुमच्या ऑफिसमध्ये सातत्याने वेगवेगळे प्रश्न घेऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळ्या समस्यांमधून जाणारी अनेक लोकं आलेली होती आणि तुम्ही त्याच तन्मयतेने त्या प्रत्येक प्रश्नाकडे पाहत होतात आणि तुमचं मी पाहिलं की खटाखट प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकदम फेमस आहात सगळ्यांमध्ये. थँक्यू. तर हे हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे मला असं नेहमी वाटतं की राजकारणी जेव्हा एखाद्या सामान्य घरातली स्त्री होते, जेव्हा राजकारणाची बॅकग्राऊंड नसताना कुठलीच, तेव्हा एक सहभावनेतनं ते सुरुवात होत असेल की माझ्याकडे काहीतरी आहे जे कदाचित इतरांकडे नाहीये, तर ते मी त्यांच्यापर्यंत कसं पोचवू शकेन, ही भावना होती. हा संस्कार सगळा कुठून कसा झाला? मुळामध्ये माझं सासर माहेर दोन्ही संघाशी निगडीत असलेली फॅमिली, आमच्याकडे लहानपणापासूनच हा संस्कार झाला की दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझे वडील स्वतः स्वातंत्र्य सैनिक आहेत, गोवा मुक्ती संग्रामातले. ते त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना इतरांसाठी काय करायचं ते मी पाहिले. माझी आई शिक्षिका, तिने चांगले संस्कार केले आणि मग ह्याला एक वेगळं आयाम मिळाला की मला ते करण्यासाठी एक पद मिळालं. म्हणजे जे पदावर नसताना माझी फॅमिली करत होती ते आता पदावर असल्यामुळे मला ते करणं अधिक. पण हा पदापर्यंतचा प्रवास मला ऐकायचा आहे की असा अचानक माणूस राजकारणात जात नाही, त्याला काहीतरी म्हणजे आम्हाला खूप उत्सुकता असते याविषयी की हा सगळा प्रवास कसा असतो. कारण तुम्ही शिकवत होता, तुम्ही प्रोफेसर होतात आणि नगरसेविका, नगरसेविका नंतर आमदार, हा सगळा प्रवास कसा असतो मानसिक सुद्धा? खरं तर मी शिक्षिका अजूनही आहे, म्हणजे मी सायन्स मेथोडॉलॉजी हा विषय डीएड कॉलेजला शिकवते, आत्ता रजेवर आहे. आणि हे करत असताना, मुलं लहान असताना अचानकपणे तिकीट मला मिळालं. मी पक्षाचं महिला मोर्चाचं काम त्यावेळेला करतच होती, अन्याय निवारण समितीचं. मी माझे पती दोघंही भाजपचं काम करत होतो आणि मग पहिल्या माझ्या 2002 पहिल्या टर्म मध्ये महिला रिझर्वेशनचा वॉर्ड झाला. आणि मग योगायोगाने ते तिकीट माझ्याकडे आपसूक चालत आलं. मला तिकीट तेव्हा नको होतं
तरी नको म्हणाले तरी ते कंपल्सरी तिकीट नाही नाही घ्यायलाच पाहिजे म्हणून पक्षाचा आदेश होता आणि त्याप्रमाणे ते मला मिळालं. माझे पती सुद्धा अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतायत. आमच्या घरामध्ये वातावरण आहे की काहीतरी केलं पाहिजे, पक्षीय माध्यमातून एक विचारधारा जी आहे ती घेऊन आपण चाललोय, ती पुढे नेली पाहिजे. तर त्यानुसार मग 2002 पासून सलग 3 टर्म नगरसेविका आणि आता आमदार म्हणून संधी मिळाली, लोकांनी दिली, पक्षांनी दिली आणि खूप छान वाटतंय काम करताना. काहीतरी बदल आपल्यामुळे जर घडू शकत असेल, कुठेतरी काहीतरी चुकत असेल आणि ते आपण दुरुस्त करू शकत असलो तर लोकांसाठी तो आधार असतो. आता परत कवितेकडे येते. आता पुढची कविता तुमच्याकडनं मला ऐकायची आहे, पण तत्पूर्वी कुठले कुठले कवी तुम्हाला आवडतात, कशा पद्धतीच्या कविता आवडतात? भाषेमध्ये इतके आता ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो, गदी माडगुळकर आहेत, पाडगावकर मगाशी सांगितलं, शांताबाई, बाबा बोरकर, आरती प्रभू, ग्रेस, कितीतरी कवी आहेत. म्हणजे आधुनिक कवींपर्यंत आहेत आधीच्या कवींपासून आणि आता राष्ट्रप्रेमाचाच विषय निघालाय आणि सैनिकांचाही निघालाय आता, तर मी त्याच्यावर आधारित एक कविता म्हणून दाखवीन. माडगुळकरांची कविता आहे आणि तू नक्की ऐकलेली असशील. नक्की ऐकवा. माझी आवडती कविता आहे. ही जी कविता आहे ही एका वीरपत्नीची कविता आहे आणि ती वीरपत्नी मेघा गर्वी जो संदेश पाठवतीये त्याच्यात ती तिच्या दिवंगत पतीला, त्या सैनिकाला हे आश्वासन देतीये की माझ्या पोटामध्ये जो तुझा अंश वाढतोय त्यालाही मी असंच तुझ्यासारखा सेनापती बनवीन. म्हणजे ह्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा तिला हे सांगायचंय की मी पुढची पिढी सुद्धा देशाला अर्पण करणार आहे. किती कमिटेड आहे म्हणजे ती, हे बघ, खरोखर वीरपत्नी. कविता अशी आहे, जा घेऊनी संदेश मेघा, जा घेऊनी संदेश, उल्लंघुनिया सरिता सागर नाना परीचे देश मेघा, जा घेऊनी संदेश, रणांगणावर असतील जेथे रणमर्दांची विजयी प्रेते, गगन पथाने जाऊन तेथे प्राण सख्याच्या कलेवराचा निरखून बघ आवेश मेघा, जा घेऊनी संदेश. ती त्याचं वर्णन करते, हाड पेरते थेट मराठी, हाड पेरते थेट मराठी, हास्य अजूनही असेल ओठी, शवे शत्रूंची असतील निकटी, अंगावरती असेल अजूनी सेनापतीचा वेश मेघा, जा घेऊनी संदेश. अर्ध विलगत्या ओठांवरती दव बिंदूंचे शिंपुनी मोती, राजहंस तो जागव अंती, आण उद्याच्या सेनापतीला जनकाचा आदेश मेघा, जा घेऊनी संदेश. डोळ्यांमधली तप्त आसवे थांबच देते गड्या तुझ सवे, डोळ्यांमधली तप्त आसवे थांबच देते गड्या तुझ सवे, पुढे न आता मला बोलवे, सांग गर्भिणी खुशाल आहे पोटीचा सेनेश मेघा, जा घेऊनी संदेश. पोटीचा सेनेश म्हटलंय आणि सेनेश म्हटलंय, वा, गर्भिणी खुशाल आहे हेही कळवलंय. ज्योतीसाठी जगेल समयी भिजविल तिजला रुधिर स्नेही, रुधिर स्नेही किती शब्द आहे बघणं चांगला, रक्ताच्या स्नेहाने मी त्याला भिजवीन आणि वाढवीन. ज्योतीसाठी जगेल समयी भिजविल तिजला रुधिर स्नेही, वाढत जाईल ज्योत प्रत्ययी, नकाच ठेवू आस मागची, इतुके कुशल विशेष मेघा, जा घेऊनी संदेश. हे गदी माडगुळकर. क्या बात है, क्या बात है. किती किती वेगळा विचार आणि किती उदात्त भावना आहे, निशब्द करून टाकतात खरोखर. अशीच एक कविता आहे गदिमांची, खरं तर मला 2-3 सापडल्या आहेत तशा, पण एक वेगळी आहे जी फार कोणी ऐकली नसेल. या कवितेचं शीर्षक आहे आठवण. बर. आणि असं आहे की नवीन लग्न झालेले नवरा बायको स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करून घरी येतात आणि नवरा पाहतो तर आपल्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आहे. अच्छा. आणि तो खोदून खोदून विचारतोय की इतका छान सोहळा झाला, सगळं झालं, आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय? आणि त्याच्यावर ती जे सांगते ते काय ऐकूया. नगरी मधल्या स्वातंत्र्याचा निरखुनिया उत्सव, अर्ध्या रात्री युगुल परतले घरी विसा व्यास्तव, शयन मंदिरी ललना नयनी दृष्टी पडता जल, पती पुसे का असे साजणी कुरवाळीत कुंतल, भलत्या वेळी कसे साचले कमलावरती दव,
ताई माई कोण बोलल्या सांग दिवा मालव, होई बोलका मुका हुंदका काया हो कातर, जरा मुसमुसे सरळ नासिका भारावे अंतर, प्राण सख्याच्या करा सुखावे गालांचे मार्दव, काय जाहले सांग गुंजले कानाशी आर्जव, हळू हनवटी उचली जीवलग बसवून शय्येवर, उगमस्थानी इवल्या यमुना आवरती पाझर, बीन उरीचे बोलू लागले कंठातून ये स्वर, नका विचारू नाथा दासी दीन जोडिते कर, वज्राघाती निश्चळ राहील अभंग माझे मन, काय जळे ते उरी सांगना टाक झणी सांगून, दंत धरुनी अधर प्रियेने श्वास घेतला जड, तिळही हलेना रसना झाली ऐन क्षणी अवजड, प्रिया आपल्या लग्ना आधी पुन्हा थांबला स्वर, सकंप आला साद प्रीत मी केली एकावर, हसुनी बोले उदार भरता नाही हे विपरीत, हसुनी बोले उदार भरता नाही हे विपरीत, लग्ना आधी लग्ने जमती शेवटचे शाश्वत, भीड चेपुनी म्हणे पुढे तो गेला युद्धावर, भीड चेपुनी म्हणे पुढे तो गेला युद्धावर, राष्ट्रासाठी करावयाला सत्तेशी संगर, प्रीत सोडूनी माततयाने केली मृत्यूवर, हौतात्म्याचे लेणे करीते कलेवरा निर्जर, निर्जर केला स्वरलोकी तो उरले मी मानव, दुःख विसरले काळ लोटता दैवाचे लाघव, सात पाऊले पुढे चालले धरूनी तुमचा कर, मनात याया पुनश्च धजले विरलेले काहुर, स्वातंत्र्याच्या पहाटकाली असता तोही तर, स्वातंत्र्याच्या पहाटकाली असता तोही तर, स्वप्ना सरशी त्याच वाहिले डोळ्यातील निर्झर, पाप नवे हे प्रिया प्रियकरा पुन्हा जोडिते कर, पाप नवे हे प्रिया प्रियकरा पुन्हा जोडिते कर, लवली काया कुशीत घेई तो वरच्यावर, लवली काया कुशीत घेई तो वरच्यावर, किती वेगळी कविता, किती वेगळी कविता आहे, आणि लिखाणाची शैली अशी माडगुळकर, अख्खा प्रसंग उभा राहतो आपल्या डोळ्यासमोर. तुला माहितीये ना, माडगुळकरांनी एकंदरीतच कवींविषयी सगळ्या काय लिहून ठेवलंय, ते असं म्हणतात की ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्याही रक्ताचा थोडा ईश्वराचा वंश आहे, काहीतरी वेगळं मी निर्माण करू शकतो, किती सार्थ अभिमान आहे त्यांना त्यांच्या कवित्वाचा. वा वा वा. वेदाताई, हे पद आणि संसार हे तुम्ही दोन्ही कशी तारेवरची कसरत आहे असं मला वाटतं, कारण आज पण सकाळी शूटिंगच्या निमित्ताने मी तुमच्याकडे आले आणि तुमची जी ओव्हरऑल सेन्सिरिटी आहे ना, त्याने मी खूप भारावून गेले की अगो मला कविता म्हणायच्या आहेत त्या मला पाठ आहेत पण मी लिहून काढते. मी म्हणलो बापरे. आणि माझ्या सकाळी बाई आलेली नाहीये त्यामुळे सगळ्यांचे डबे करण्यात माझा वेळ गेला, नाही तर तू यायच्या आधी मला लिहून काढायचं होतं. हे सगळं ऐकून मला असं वाटलं की ओ, म्हणजे आम्हाला जे प्रॉब्लेम असतात तेच तुम्हाला असतात. म्हणजे आमची अशी इमेज असते की बहुतेक यांच्याकडे भरपूर नोकर चाकर असतील म्हणून ते एवढे समाजसेवा वगैरे करू शकत असतील, पण जेव्हा मी तुमच्या ऑफिसवर येते तेव्हा पाहते की इतका गदारोळ असतो, इतके वेगवेगळे प्रश्न असतात, तिथे मात्र तुम्ही पूर्णपणे त्या कार्यात मग्न असतं बर्फ डोक्यावर ठेवून. तर हे सोपं नाहीये आणि हे प्रत्येकाला जमेल असं नाहीये, तर तुम्ही हा बॅलन्स सगळा कसा करता? होतो जमतो. आणि कसं माहिती का, कुठल्याही प्रोफेशन मध्ये स्त्री असली तरी तिला घर सुटत नाही, आणि तिचंही ते आवडीचंच क्षेत्र असतं ना, कदाचित जास्त लोभाचं क्षेत्र असतं तिचं ते, आणि तिलाही खूप काही मोकळं व्हायचं नसतं घरातून. तिचं घर संसार तिची मुलं आणि तिचे सगळे अप्तेष्ट यांच्याशी तिचं खूप जवळचं नातं असतं, ते तिला टिकवायला आवडतं वेळे अभावी. आता ते व्यक्त करताना वेळ कमी पडतो एवढं मात्र आहे, आणि त्यामुळे क्वांटिटी टाइम कमी असल्यामुळे क्वालिटी टाइम देऊन तो ती भर भरून काढायला लागते, ती कसर भरून काढायला लागते एवढाच. तुमच्या या सगळ्या प्रवासात तो सोपा नसणारच, नक्कीच अप्स अँड डाऊन सगळंच असणार. जेव्हा डाऊन्स असतात तेव्हा तुम्ही काय करता?
म्हणजे संकट जेव्हा बाहेर न येतं तेव्हा आपण शांत राहण्यासाठी तुम्ही काय करता, हा माझा एक पर्सनल प्रश्न आहे. मी माझं तत्व ढळून न देता काम करण्यावर बिलीव करते आणि हे केवळ काही निष्ठा आहेत, काही तत्व आहेत आणि म्हणून त्या मार्गाने आपण चालत राहिलो. प्रोफेशन कुठलं असू शकतं, आता राजकारणाचं क्षेत्र निवडलंय आणि टेन्शन आलं की मी घरातल्यांशी जवळच्यांशी बोलते, गाणी ऐकते, चांगली पुस्तकं वाचते आणि आपल्या भावनांचं उन्नयन कसं करायचं, त्याला एक चांगल्या मोडवर कसं आणून ठेवायचं हे आपल्याला चांगली गाणी, चांगली पुस्तकं, चांगल्या कविता, चांगलं वाचन केलं की कळत. काय ऐकवताय आता? आता मी तुला दोन जुन्या कवींच्या कविता ऐकवल्या, आता एक नवीन नवीन पण ती पण आता चांगली रोळलेली आहे कवितेच्या क्षेत्रामध्ये, माझी मैत्रीणच आहे मृणालिनी कानेटकर जोशी. अरे सीमंतिनी नावाचा तिचा एक काव्यसंग्रह खूप छान आहे, महिलांच्या वेगवेगळ्या भावविश्वावर आधारित. मग ती कधी सीमंतिनी असेल, कधी मेधाविनी असेल, असे वेगवेगळे तिचे पैलू आहेत. तर त्याच्यातला एक खूप छान एक वेगळा भाव निर्माण करून देणारी ही कविता आहे. कवितेमध्ये दोन प्रतीकं वापरली आहेत, एक लाट आहे आणि एक खडक आहे. लाट खडकावर आदळतीये आणि ती असं विचार करते की ह्याला काहीच कसा फरक पडत नाही, मी एवढ्या वेळेला त्याच्याकडे आकर्षित होते. सिमिलर एक कविता कुसुमाग्रजांची आहे पण ती तशी सिमिलर त्या अर्थाने नाहीये. ती कविता तुला पृथ्वीचे प्रेमगीत माहिती असेल. हो ते आहे माझ्याकडे, मी ऐकवीन ती, मी याच्यानंतर मी ती ऐकवते. तर त्याच्यामध्ये ती एक जुन्या काळची पृथ्वी हे त्या जुन्या काळच्या हिचं प्रतीक असेल कदाचित, स्त्रीत्वाचं प्रतीक. की ती तरी सुद्धा म्हणते की तरी सुद्धा तू माझ्यासाठी देवेस आणि तुझ्या चरणात धुलीकण ऐकव धुलीकण. आता ही एक काय म्हणते, कवितेचं नाव आहे सुनामी. हृदयात प्रेम फुलतामी काठाशी धावत येते, खडकावर आदळून फुटणे हे माझे प्रार्थन ठरते. हृदयात प्रेम फुलतामी काठाशी धावत येते, खडकावर आदळून फुटणे हे माझे प्रार्थन ठरते. मी चूर चूर होताना पाण्यात मिसळून जाते आणि पुन्हा नव्या जोमाने काठाशी धावत येते. मी किती विजविते त्याला, मी किती भिजविते त्याला, तो ठक्क कोरडा आत, हा वरवरचा ओलावा झिरपेल कधी हृदयात. वा वा, हे माझे तुटुनी जाणे तो गर्वाने न्याहळतो. हे माझे तुटुनी जाणे तो गर्वाने न्याहळतो, मी किती उमलून येते तो हवाच तितू का भिजतो. लाचार असे हे जगणे मम हृदय किती दाजळते, पण वारा लोटून देतो मी पुन्हा तिथे आदळते. काय बात आहे. वाटते आता एखादी वादळी सुनामी यावी, हा उन्मळेल पाषाण अशी लाट एक उसळावी. वाटते आता एखादी वादळी सुनामी यावी, हा उन्मळेल पाषाण अशी लाट एक उसळावी. हे दुःख मनाचे माझ्या तुझं कळेल का रे तेव्हा, तू भिजशील का थोडासा येईल सुनामी जेव्हा. किती सुंदर आहे. भिजशील का, म्हणजे तरी तुला खात्री नाहीये की हा भिजेल का सुनामी. आणि फार काही अपेक्षा करत नाही, तो तुटावा तो मोडावा. नाही त्यांनी थोडस ओलवण्यासाठी कदाचित माझा स्फोर, माझा स्फोर कमी पडत असेल कदाचित. खूप सुंदर कविता, फार सुंदर आहे. तुम्ही आता पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेचा उल्लेख केला होता, तर मी ऐकवते रसिकांना, कारण आतापर्यंतच्या कुठल्याच एपिसोड मध्ये ही घेतली गेली नाहीये. आपण प्लॅटॉनिक लव्ह हा शब्द आजकाल सर्रास वापरतो आणि कुसुमाग्रजांनी हे कालातीत असं हे काव्य लिहून ठेवलंय पृथ्वीचे प्रेमगीत. हे केवळ मराठीत आहे म्हणून मला असं वाटतं की त्याला तेवढा दर्जा मिळाला नाहीये. हे जर इंग्रजीमध्ये असतं तर मला असं वाटतं जगभरात इतकं वाखाणलं गेलं असतं असं हे काव्य आहे पृथ्वीचे प्रेमगीत. युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती ना करू प्रीतीची याचना. नभाळीत लेना उमाळे उसासे नती आग अंगात आता उरे,
विझुनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन जागती. न जाणे न नेणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाग हात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. परंतु तुझा मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव्य तेजकण. मला मोह वाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारुनी दारुण. तिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी लाल होऊनी या लाजरा मंगळ. काय वर्णन आहेत. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आजव. परी भव्यते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दुरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवे नावर. शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन सले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालुनी या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीनी तुझ्या तीव्र भाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूलीकड. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूलीकण. अलंकारण्याला परीपाय तुझे धुळीच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. क्या बात आहे. तुमची अख्खी पाठ आहे माझ्या बरोबर तुम्ही म्हणत होता. काय माहितीये का गंमत, म्हणजे मराठी आणि खगोलशास्त्र याचा समवाय आहे. म्हणजे शिकवण्याच्या भाषेत जर तुला सांगायचं झालं हा समवाय आहे. म्हणजे याच्यात कुठे तथ्यांची मोडतोड गेलेली नाही बघ. की तुवा सांडलेले म्हणजे सूर्यानी सांडलेले कण चंद्र. खरं म्हणजे अशी जी सगळी तथ्य आहेत की पहाटे शुक्र, म्हणजे ही जी सगळी तथ्य आहेत ना ती घेऊन कवी सोडली नाहीये. त्याला कवी असलं तरी सोडलं नाही. खूप मजा येते. आणि ह्या गप्पा मला असं वाटतं की इतक्या इन्फॉर्मल झाल्या बोलता बोलता, कधी वेळ गेला आपला समजलं नाही. आता ह्या एपिसोडच्या शेवटी तुमच्याकडनं एखादी अशी छान कविता ऐकायची आणि त्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की भरपूर कविता वाचा. कविता आपल्याला घडवत असतात, आपल्यावर संस्कार करत असतात आणि संवेदना कायम जागृत राहिली पाहिजे. ती कुठेतरी कुठल्या तरी चांगल्या कामासाठी व्यक्त व्हावी. संवेदनांचा चुकीचं व्यक्तही होणं योग्य नाहीये. खरं आणि मुळामध्ये त्या जागृत असल्या पाहिजेत ना. म्हणजे इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट हे तीनही असले पाहिजेत व्यक्तीमध्ये. आणि अशीच आता एक सोशल कोशंटवर आधारित कविता वा सांगेन की ज्याच्यातून संदेश असा दिला गेलाय की प्रत्येक व्यक्ती किती छोटी का असेना काहीतरी समाजासाठी करू शकते. आपल्याला असं वाटतं की एवढं सगळं झालंय, आबाळ म्हटलंय, मी काय करणार, मी छोटी व्यक्ती आहे. तर प्रत्येक व्यक्ती जेवढी तिची क्षमता आहे तेवढं काहीतरी कॉन्ट्रीब्युट समाजासाठी करू शकते, देशासाठी करू शकते. वा असं सांगणारी, असा संदेश देणारी वा एक कविता आहे. कविता हिंदीत आहे. हा मी प्रयत्न करते. आवडेल आम्हाला, अगदी आवडेल. कविता अशी आहे. तालाब के किनारे के एक इमारत में लगी आग. तालाब के किनारे के एक इमारत में लगी आग. सब जगह मछली अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला. कुछ लोगों ने आग पर पानी डाला. कुछ लोगों ने आग में फंसे लोगों को बाहर निकाला. सबने किया वो जो जिसकी था पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. हाउ स्वीट. एक पेड़ पर बैठे कौवे ने उसे कहा, बहन तू तो सुई की नोक से समुंदर का ताला खोलने की कोशिश कर रही है. तू तो सुई की नोक से समुंदर का ताला खोलने की कोशिश कर रही है और पत्तों की बाढ़ से पहाड़ को तौल रही है. तब चिड़िया ने दिया जवाब. तब चिड़िया ने दिया जवाब जो था बिल्कुल ही लाजवाब. चिड़िया बोली, भाई मेरे, मैं तेरा कहना मानती हूँ. मेरे चोंच में भरे पानी की क्षमता भी मैं पहचानती हूँ.
लेकिन इतना जानती हूँ जब इस घटना का इतिहास लिखा जाएगा मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा, मेरा नाम आग बुझाने वालों में लिखा जाएगा। आपण सगळेजण असा प्रयत्न करूया की आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव ऍड होईल। नक्कीच असेल। वा खूपच मजा आली आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमातनं मलाही खूप गोष्टी उलगडल्या तुमच्याविषयी, व्यक्तिमत्वाविषयी आणि कवितेविषयी। मलाही खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून कवितांवर, कारण असा योग येत नाही आमच्या आयुष्यात। खरंच आहे, खरंच आहे। सो मी मनापासून आभार मानते आणि आपण परत अशा वेगवेगळ्या कारणांसाठी भेटत राहू अशी आशा व्यक्त करते। थँक्यू, थँक्यू। नमस्कार, मी मधुराणी प्रभुलकर। कवितेचं पान ह्या आमच्या उपक्रमाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देताय त्याकरता मी मनापासून तुमच्या सगळ्यांची आभारी आहे। हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांबरोबर हा कार्यक्रम शेअर करा, त्याच्या खाली कमेंट करा आणि तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कवितेचं पान।